तुम्ही पाहू शकता पहा. नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हल डब्ल्यू एक्स चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आम्ही बारामतीवरून आज शुक्रवारी हरिश्चंद्रगडला निघालो आहे. तर आम्ही सकाळी लवकर 7:30 वाजता निघालो होतो. 60-70 किलोमीटर आलोय. न्हावऱ्याच्या पुढे आलोय. एका झाडाच्या साईडला थांबून नाश्ता करत होतो. आम्ही ऍक्च्युली मागच नाश्ता केला होता, पण आमचा ऍडमिन आमचा नाश्त्याचा राहिलेला, तर त्याला आम्ही पार्सल आणलं होतं. पूर्ण रस्त्याला पोहे कुठेच अवेलेबल नव्हते. सगळीकडे मिसळ आणि वडा सांबरचीच दुकानं होती. तर फायनली आम्हाला एका ठिकाणी चांगले पोहे मिळाले. मग आमच्या अध्यक्षांनी सुद्धा पोहे मागवले. तर आमचा हा रोडवर उभा राहून नाश्ता चालू आहे. नाश्त्याचा कार्यक्रम चालू. आम्ही 3 बाईक घेतल्यात. एका बाईकवर पूर्ण आम्ही सामान लोड केलंय. तर आमचा हरिश्चंद्रगडावर जाऊन कॅम्पिंगचा टेंट टाकायचा प्लॅन आहे. तुम्ही बघू शकता की गाडीला पूर्णपणे साईड बॉक्स, पॅनियर बॉक्स वगैरे आम्ही फिट केलाय. तर ह्याच्यात आत्ता पोरांचं सगळं सामान ठेवायचं चालू आहे. हे सगळं सामान ठेवल्यावर आता आम्ही डायरेक्ट एंडपर्यंत गडापर्यंत राईड मारणार आहे. आम्ही आता कुठंच थांबणार नाही. सकाळपासून 2-3 वेळा थांबून पूर्णपणे आता ऊन आलं आहे. ऊन वाढायच्या आत आम्ही जेवढं रनिंग कवर करता येईल तेवढं करणार आहे. समोर झाड खाली बसणार आहे आपण. ठीक आहे, चला. आश्रयाने आम्ही तर गाड्या लावलेले आता. आता घेऊया भोजनाचा आस्वाद. परफेक्ट. कांद्याची पात राहिलीच का नाही? डबल झाली मटकी. ती कोणाची आहे? अक्षयची. कोणाची? स्वप्नीलची. स्वप्नीलची मटकी. आळूच्या वड्या तळलेल्या. नितीनच्या आळू वड्या. तुझ्याकडे काय होतं? बटाटा. पोटॅटो. काय बोलायचं तुम्हाला याच्यावरती? आम्हाला खूप साऱ्या प्रयत्नानंतर एकदम भारी स्पॉट भेटलाय. आणि एवढ्या वड्या बघून आम्हाला काय बोलायचं सुचतच नाही. आता पूर्ण फोकस वड्यांवरच आहे. आता बाकी व्लॉग थोड्या वेळाने. पण गाईज, आता आपण इथं आंब्याच्या झाडाखाली मस्तपैकी जेवण केल्यानंतर आता अराउंड 3-4 वाजले आहेत. आम्ही हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याला आहोत आत्ता. वर आम्हाला जाऊन काय बनवायला लागलं तर काय काय घ्यायला पाहिजे ते आम्ही सगळं डिस्कस करतोय. अतिशय अवघड जातोय पॅकिंग करायला अध्यक्षांना. 50 किलोमीटर आम्ही जाणार. परत पायथ्याच्या कोणत्या तरी 4:30-4:30 म्हणजे साधारणतः 5 च्या दरम्यान आम्ही 5 च्या दरम्यान ट्रेकिंगला सुरुवात करणार आहे. अजून आम्हाला जाऊन गावाच्या पायथ्याशी, गडाच्या पायथ्याशी जिथं पण बाजारपेठ असेल तिथनं किराणा घ्यायचाय. वर जाऊन आम्हाला काहीतरी बनवायचंय रात्री खाण्यासाठी. आता आम्ही जेवण आमचं संपून निघतो आहोत. काय घ्यायचं? मॅगी. 4 पुडे मॅगी. सोने तांदूळ किती घेतोय? 1/2 किलो. तो गाईज, आम्ही आता कोर्टूल का कार्टूल असं काहीतरी गाव आहे तिथं पोचलोय. आणि हे लोक किराणा मालाच्या दुकानात गेलेत. आज रात्री आम्हाला दाल खिचडी किंवा दाल तडका आणि जिरा राईस बनवायचा आहे. दुपारी आणलेल्या सगळ्या भाज्या शिल्लक असल्यामुळं पोरं म्हणली की ते सगळं चपात्या वगैरे आहेत. तर मस्तपैकी दाल तडका आणि अजून काय साधी भाजी बनवता आली तर बनू. मग आता आमचे शेफ गेलेले आहेत दुकानात. 4:15 वाजलेत. आता इथून आम्हाला 35 किलोमीटर करून किल्ला चढायचा आहे. ते पण टेंट आणि सगळे साहित्य घेऊन. बघू की अंधाराच्या आत जर जमलं तर आम्ही सनसेट पण बघू शकणार आहे. किराणा मालाच्या स्पॉट नंतर ऑलमोस्ट 30-40 किलोमीटर खराब रस्त्यानंतर आम्ही फायनली गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. पोरांची सगळी सामान अनलोड करायची तयारी चालू आहे. इथनं आम्ही सगळं सामान डिवाइड करून वर घेऊन जाणार आहे. आता ऑलमोस्ट 5 वाजलेत पण वातावरण पूर्णपणे ढगाळ झालंय आणि सूर्य दिसत नाहीये. तर आम्हाला हेच वाटतं की आम्ही अंधाराच्यात वर पोहोचायला पाहिजे तर आम्ही प्रॉपरली टेंट वगैरे टाकू शकू. बघू आता इथंच एक जवळ घर दिसलं आम्हाला. त्या घराला घराच्या इथं आम्ही गाड्या आमच्या पार्क केलं. तरी एक चांगली अशी गोष्ट आहे की किल्ल्यावर पाण्याच्या बाटल्या किंवा पाणी विकणारे हॉटेल्स आहेत.
तर त्यामुळे आम्हाला पाणी कॅरी नाही करायला लागते. आमचा प्लॅन होता की थोडं 4 वाजता वगैरे आम्ही इथपर्यंत पोहोचू आणि आम्ही किल्ला चढायला सुरू करू, पण ॲक्च्युली आम्ही लेट झालो आहे. ऑलमोस्ट आम्हाला 1.5 तास लेट झाला आहे आमच्या प्लॅनपेक्षा. याच्यामध्ये टेंट देत, याच्यामध्ये टेंट देत, गडाच्या पायथ्याशी एकदम एंडला जिथं एंट्री आहे तिथंच एक घर आहे. तर त्या घरातल्या काकांनी आम्हाला आमच्या गाड्या त्यांच्या शेडमध्ये पार्क करायला परमिशन दिली. सगळ्या गाड्या आम्ही त्यांच्या शेडमध्ये शिफ्ट करतोय, कारण रात्री पाऊस वगैरे आला, त्यांचं पण लक्ष राहील गाड्यांवर. आणि आमचं जे सामान आहे, हेल्मेट वगैरे, ते सगळं आम्ही त्यांच्या घरात ठेवतोय. फायनली आमच्या गाड्या शेडमध्ये आम्ही लावून किल्ल्याकडे निघालो आहोत. सगळ्यांनी बॅगांमध्ये आपापलं साहित्य सगळे डिवाइड करून घेतले. इथे ट्रॅव्हलर आली आहे बहुतेक किल्ल्यावर कोणतरी. आज रात्री मुक्कामाला आहे का काय काय माहीत. संध्याकाळी तर झाली आहे, दिवस पण मावळायला लागला आणि ढग पण गरजतेत. थोडा जिमजिम पाऊस पण मागाशी येत होता. आता एवढं सोपं आहे की आम्ही वर चढूस्तोवर पाऊस नाही यायला पाहिजे. ह्यांच्या अजून सुद्धा कोण काय घेणार ह्याच्यावर भांडणं चालू आहे. अजून सुद्धा पॅकिंगच चालू आहे. तुम्ही पाहू शकता पहा. मेन एंट्री गेट आहे. गेट पासून आपण किल्ला चढायला सुरुवात करतो. ट्रेक करायला सुरू होऊन 5 ते 10 मिनिटं झाले आणि पाऊस यायला लागलाय. जे आम्हाला नको होतं ते शेवटी होते. आम्ही पावसासाठी काही सेपरेट साहित्य आणलं नाही आहे. टेंटमध्ये आतमध्ये एकदा गेल्यावर थोडं तरी पावसापासून बचाव होईल, पण तोपर्यंत आम्ही नक्कीच पूर्णपणे भिजणार आहे. आता एकच होप आहे की आम्ही अंधाराच्या वर, अंधाराच्या आत वर पोचू दे. आज फटी पडी आहे आम्ही. हे बघा, चढायला सुरू होऊन 20 मिनिटं झाली आणि पोरांनी पहिला हॉल्ट घेतलेला आहे. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आहे. जिमजिम कंटिन्युअसली चालू आहे. सोन्यानी सामान तर सगळं आटून आटून घेतलं. आमसूल द्या, हे द्या, ते द्या. आणि आता वर गेलो, वर गेलो सोय पकडतोय का नाही काय माहित. कसलं तरी रेलिंग आले. बहुतेक वरनं खूप मोठा ग्रुप आलाय. आम्हाला वाटलं हे लोक बसणार आहेत, पण सगळी लोक खाली येत आहेत. आमच्यावर कोण मुक्कामाला आहे का नाही वर काय माहित. वाट चाला बी चाला बी. रेलिंगचा पॅच गेल्यावर असा पॅच लागतो. या डोंगराच्या साईडने आपल्याला जायला लागतं. इथं जर पावसाळ्यात आलो तर इथनं आपल्याला धबधबा 100% बघायला मिळेल. पाण्याने पडून काळ. हा, आम्ही जसं जसं वर चाललोय तसं तसं विजांचा गडगडट वाढतच चाललाय. आम्ही येणार हे माहीत होतो त्यांना. ह्या वातावरणात आपल्याला गरम होईना अजिबात. आम्ही 4-5 मिनिटमध्ये थांबलो होतो. सगळ्यांनी बॅगा वगैरे एक्सचेंज केल्या. सोन्या कन्सिस्टंटली मागत राहतोय. तर आता किती वेळ लागेल अजून इथून. आता पाऊस जरी आला तरी 1/2 तासात पोचतोय म्हणल्यावर काही टेन्शन नाही. विकी, लय पाऊस आला, काय करशील. एक्झॅक्टली टेंट आपल्या जवळ आहे. हा, सडनली आपण टेंट टाकू शकतो इथंच जागेवर. हा, जागेवरती. असं पण आपल्याला पावसापासून रक्षण व्हायचं. कुठे पुढचं रस्ते हीच नदी का. हिरीवर आहे. ओके, हिरीवर आहे. तिथनं धबधबा असेल ना. हा, इथून धबधबा आहे. इथं पावसाच्या सीझन मध्ये एकदम धबधब्यासारखा असणार सीन. बरोबर. 2015 मध्ये जेव्हा आम्ही आलो तेव्हा हा धबधब्याच्या वरती हा रॅम्प नव्हता. पाण्यातून यावं लागायचं. पाण्याचा फ्लो जास्त असेल तर झाडात पकडत पकडत यावं लागायचं. लोक इथून तिकडं जातच होते. पाणी कमी असो किंवा जास्त असो, आता हा रॅम्प बनवलाय. आता रॅम्प बनवलाय, पण आता नेमकं पाणी नाही. खालून चला, नको वर चढू. स्टॅमिना नको करू. दाखव रॅम्प कसं बनवलाय. रॅम्प असा मस्त पैकी बनवलाय त्यांनी. आणि खाली नदीचं पाणी भरपूर होत. आमची जेवणाची तयारी चालू आहे. दाल तडका आणि जीरा राईस अशी प्लॅनिंग चालू आहे. एक
गुहेत आम्ही सगळं आमचे दोन्ही टेंट टाकलेत आणि लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे टॉर्च लावून सगळं आम्हाला काम करायला लागते. नशिबाने आता पाऊस थांबला, नशिबाने आता पाऊस थांबलाय आणि गुहेत एवढा वारा पण येत नाही. चेंज करून तिथं टेंट लावलेत. टेंट नंतर आता सगळी तयारी चालू आहे. आता जेवणाची सोय इथं आम्ही शेकोटी केली होती थंडी घालवण्यासाठी. आता थंडी गेली आहे पण ॲक्च्युअलमध्ये इथं दूर खूप झाला त्यामुळे असं त्रास होतोय, थोडासा गुदमरल्यासारखं होतंय आतमध्ये. हे शेजमची प्लॅन नाही कशी करायची असते, करायची नसते, तिला खायची असते. असं का?